नऊचा पाढा मल्टिप्लिकेशन टेबल ऑफ नाईन आज आपण शिकूया नऊचा पाढा वंदनाचे बाबा आपल्या कार्यालयाला जाण्या येण्यासाठी रोज नऊ किलोमीटर मोटरसायकल चालवतात आज ते हिशोब करत आहेत की दहा दिवसात त्यांना किती किलोमीटर मोटरसायकल चालवावी लागते परंतु ते असे का करत आहेत बाबा तुम्ही हे का करत आहात कारण मला प्रत्येक दहाव्या दिवशी मोटरसायकलमध्ये पेट्रोल भरावे लागते मी हे शोधून काढू इच्छितो की एकदा पेट्रोल भरल्यानंतर मी किती किलोमीटर मोटरसायकल चालवतो वंदनाला असे वाटते हा हिशोब करण्यात ती बाबांना मदत करू शकते बाबा मी तुम्हाला शोधून काढून दाखवते की तुम्ही दहा दिवसात किती किलोमीटर मोटरसायकल चालवता ठीक आहे वंदना तू शोधून काढ वंदनाला हिशोब करण्याआधी काही प्रश्न विचारायचे आहेत बाबा तुम्ही एका दिवसात किती मोटरसायकल चालवता मी मोटरसायकल फक्त कार्यालयाला जाण्या येण्यासाठी वापरतो आणि कार्यालयापर्यंत जाण्यासाठी आणि परत येण्यासाठी मला नऊ किलोमीटर मोटरसायकल चालवावी लागते ठीक आहे आता मी तुम्हाला या प्रश्नाचे उत्तर सांगू शकते तुम्ही मला मदत करा नऊ किलोमीटर दररोजच्या हिशोबाने बाबा दहा दिवसात किती किलोमीटर मोटरसायकल चालवतात हे शोधून काढण्यासाठी मला नऊ चा गुणा कर, दहाशी करावा लागेल यासाठी मला नऊचा पाडा यायला पाहिजे नऊचा पाडा लिहिण्यासाठी मी छोट्या पाड्यांच्या संख्यांची बेरीज करते त्यासाठी मी आधी हे शोधून काढते की कोण कोणत्या अंकांची बेरीज नऊ येते काय तुम्ही वंदनाला मदत करू शकता काही वेळ व्हिडिओ थांबवा आणि तुम्ही तुमच्या वहीवर त्या दोन दोन अंकांचे समूह लिहा यांची बेरीज केल्यानंतर उत्तर नऊ येते मी शोधून काढले आहे दोन मध्ये सात मिळवल्यावर तीन मध्ये सहा मिळवल्यावर चार आणि पाच मिळवल्यावर उत्तर नऊ येते वंदनाला माहीत आहे की या दोन दोन संख्यांच्या समूहाने उत्तर नऊ येते वंदना यातील कोणताही एक समूह निवडू शकते ती दोन आणि सात पाड्यासाठी निवडते चला आता दोन आणि सातच्या पाड्याने नऊचा पाडा शोधून काढते यासाठी आधी दोन आणि सातचा पाडा लिहून घेते आता या संख्यांची बेरीज करून नऊचा पाडा शोधून काढूया दोन आणि सात यांची बेरीज केली तर उत्तर येईल नऊ चार आणि चौदा यांची बेरीज केली तर उत्तर आले अठरा सहा आणि एकवीस यांची बेरीज केली तर उत्तर आले सत्तावीस वंदनाने नऊच्या पाड्यातील सुरुवातीच्या तीन संख्या काढल्या आहेत तुम्ही या व्हिडिओला थांबवून पुढच्या तीन संख्या काढण्याचा प्रयत्न करा आता पाहूया वंदना पुढच्या तीन संख्यांना कशा शोधून काढते आता नऊ गुणिले चार काढण्यासाठी मी दोन आणि सातच्या पाढ्यांच्या चौथी संख्या आठ आणि अठ्ठावीस यांची बेरीज करते उत्तर आले छत्तीस अशा प्रकारे पुढची संख्या काढण्यासाठी दहा आणि पस्तीस यांची बेरीज केली तर उत्तर आले पंचेचाळीस आणि त्याच्या पुढची संख्या काढण्यासाठी बारा आणि बेचाळीस यांची बेरीज करूया उत्तर आले चौपन्न वंदना नऊच्या पाड्याच्या उरलेल्या चार संख्या सुद्धा अशा प्रकारे लिहू इच्छिते आता सात काढण्यासाठी दोन आणि सातच्या आणि एकोणपन्नास यांची बेरीज करू उत्तर आले त्रेसष्ट नऊ गुणिले आठ काढण्यासाठी सोळा आणि छप्पन्न यांची बेरीज केली तर उत्तर आले बहात्तर नऊ गुणिले नऊ काढण्यासाठी अठरा आणि त्रेसष्ट यांची बेरीज केली तर उत्तर आले एक्क्याऐंशी आता शेवटची संख्या काढण्यासाठी आणि यांची बेरीज करू नव्वद वंदनाने नऊचा पूर्ण पाडा लिहून घेतला आहे आता ती बाबांना सांगू शकते की नऊ किलोमीटर प्रतिदिनच्या हिशोबाने बाबा दहा दिवसात किती किलोमीटर मोटरसायकल चालवतात काय तुम्ही नऊचा पाढा पाहून या प्रश्नाचे उत्तर देऊ शकता एकदम बरोबर सांगितलं तुम्ही यासाठी नऊ गुणिले दहाचे उत्तर काढावे लागेल आणि हा पाढा पाहून आपण सांगू शकू की नऊ गुणिले दहाचे उत्तर आहे नव्वद म्हणजे बाबा नऊ किलोमीटर प्रति दिवसच्या हिशोबाने दहा दिवसात नव्वद किलोमीटर मोटरसायकल चालवतात चला बाबांना सांगूया बाबा तुम्ही दहा दिवसात नव्वद किलोमीटर मोटरसायकल चालवता अरे वा वंदना एकदम बरोबर सांगितलेस तू पण तू शोधून कसे काढलेस आधी मी दोन छोट्या संख्या आणि सात मग नऊच्या पाड्याने या प्रश्नाचे उत्तर शोधून काढले अरे वा वंदना तू तर खूप समजदार झालीस पण काय तुला माहितीये नऊचा पाढा दोन आणि सातच्या च्या शिवाय तीन आणि सहाच्या पाढ्याने सुद्धा काढता येतो पहा तसे दोन आणि सात मिळवल्यावर उत्तर नऊ येते तसेच तीन आणि सहा मिळवल्यावर सुद्धा उत्तर नऊ येते तुम्ही लोक तीन आणि सहाच्या पाढ्यांनी नऊचा पाढा लिहिण्याचा प्रयत्न करा आता नऊचा पाठ पाठसुद्धा पाड़ करा ज्यामुळे सारखं लिहावे लागू नये चला नऊचा पाढा गाऊन लक्षात ठेवूया नऊ एके नऊ नऊ दोने अठरा नऊ त्रिक सत्तावीस नऊ चो छत्तीस नवा पाच पंचेचाळीस नऊ सोपन नव्व त्रेसष्ट नवा अठ्ठे बहात्तर नवे नव्हे एक्याऐंशी नऊ दहा नव्वद आज तुम्ही शिकलात नऊसा पाढा आणि सोबतच जाणून घेतले की एका मोठ्या संख्येचा पाढा लिहिण्यासाठी वेगवेगळ्या दोन छोट्या पाढ्यांच्या समूहाचा वापर केला जाऊ शकतो जसा वंदनाने नऊचा पाढा लिहिण्यासाठी दोन आणि सातच्या पाढ्यांचा उपयोग केला